माझा सर्वांना नमस्कार. आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. मला आज खूप आनंद होतो आहे या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारांना विनम्र असं अभिवादन मी या ठिकाणी करतो. त्यांचे राजकीय विचार, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या सगळ्या आघाड्यावरती सर्वांना समान संधी मिळावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आपलं आयुष्य जनतेसाठी वेचलेलं आहे. परत एकदा त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज मी आपल्यासमोर देशामध्ये किंवा जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महान विभूती होऊन गेलेल्या आहे आणि या महान विभूतींचे विचार आपल्यासमोर यावेत यासाठी एक संवादाचं माध्यम त्या ठिकाणी आवश्यक होतं आणि ते संवादाचं माध्यम मी आज निवडलेलं आहे याचा मला अत्यानंद होतो आहे. मी आज मराठीमध्ये एक म्हण आहे, जे पेराल ते उगवेल, या म्हणीपासून प्रेरणा घेऊन मी आज आपल्यासमोर यूट्यूब चॅनल जागर सकारात्मक विचारांचा हे यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी सुरू करत आहे. या यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की या महान विभूतींचे जे काही सकारात्मक विचार आहेत ते सकारात्मक विचार आजच्या सद्य परिस्थितीमध्ये खूप उपयुक्त आहेत, परंतु हे विचार नेमकेपणानं आपल्यासमोर त्या ठिकाणी येताना दिसत नाही. वेगळंच काहीतरी आपल्यासमोर त्या ठिकाणी येतं आहे. आपल्याला त्याच्यावरती टीका करायची नाही, परंतु जे त्यांचे चांगले विचार आहेत ते चांगले विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायचे असतील तर आपल्याला काहीतरी प्रयत्न करावा लागेल अशी कल्पना जी आहे ती कल्पना माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी खूप दिवसापासून चाललेली होती. आणि म्हणून मी असं ठरवलं की काहीतरी आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी सकारात्मक विचारांचा जागर जो आहे तो जागर त्या ठिकाणी सतत चालू राहील, अखंडपणे चालू राहील आणि त्याचा फायदा आजच्या तरुण पिढीला, युवा पिढीला त्या ठिकाणी होईल आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही चाललं आहे आपल्या देशामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी सकारात्मक असं परिवर्तन त्या ठिकाणी होईल असा आशावाद मनाशी बाळगून मी हे यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी सुरू करत आहे. सर्वांनी हे यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि मला पुढील कामासाठी, पुढील कार्यासाठी प्रेरणा आणि आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावेत ही विनंती आपणास करतो. आपण इथून पुढे काही कालावधीनंतर, ठराविक कालावधीनंतर अखंडपणे भेटत राहू. सर्वांना धन्यवाद.